महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षण विभागाने पुन्हा एकदा एक धक्कादायक निर्णय घेतलेला आहे. येत्या 25 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन करून शिक्षण विभागावरती मोर्चा काढण्याचा निर्धार सर्व शिक्षकांनी केलेला असताना नुकताच हा जीआर आता आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑल स्पेशल हा चॅनल. सविस्तर पाहूयात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 हा जीआर. राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्व शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. तसेच राज्यात डीएड आणि बीएड अर्हताधारक पात्र उमेदवार संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही. यास्तव अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल. यास्तव 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड बीएड अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी 1 शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यांमधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक 4 येथील शासन निर्णय 5 सप्टेंबर 2024 या निर्णयानवे अधिक्रमित करण्यात येत आहे. म्हणजेच 20 पटाची जी आट घातलेली होती ती आता 10 पटावर आणलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी 1 पदावर डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी. यास्तव सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे. सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान कमाल वयोमर्यादा लागू राहील. डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे शासनाच्या कोणत्याही सेवा त्यांना मिळणार नाही. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी 1 वर्षासाठी, पण त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर हा नियुक्तीचा कालावधी वाढवायचा की नाही हे सरकार ठरवेल. मानधन प्रतिमहा 15,000 रुपये राहील. एकूण 12 रजा राहतील, म्हणजेच महिन्याला 1 रजा. कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा करावा लागेल. बंदपत्र किंवा हमीपत्र द्यावं लागेल. विहित मुदतीत त्यांना सर्व कामं करावी लागतील. मुख्याध्यापकांचं ऐकावं लागेल. शिक्षण विभागाचे जे काही सर्व आदेश आहेत ते त्यांना अनिवार्य असतील. अध्यापनाचे तास इतर शिक्षकांप्रमाणेच असतील. प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागणी करायची आहे आणि त्यानंतर नियुक्ती आदेश द्यायचे आहे. सदर प्रक्रियेसंदर्भात आयुक्तही काही सूचना करू शकतात. नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी हा करार समाप्त करण्याचे अधिकार, म्हणजे सीओंना कोणत्याही वेळी हा करार समाप्त करण्याचे अधिकार असतील. करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक हा शारीरिक मानसिक आरोग्यदृष्ट्या सक्षम आहे की नाही याबाबत प्रथम खात्री करायची आहे आणि त्यानंतरच ही नियुक्ती द्यायची आहे. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे आणि माहिती अधिकार आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांना विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करावं लागेल. शाळेची पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाली तर कंत्राटी तत्वावर नियुक्त केलेला जो शिक्षक आहे त्याची सेवा चालू राहील, मात्र जेव्हा नियमित शिक्षक रुजू होईल तेव्हा त्याची सेवा आपोआप संपुष्टात येईल. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात ती गुंतलेली नसावी. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. ज्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी 1 शिक्षकाची प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळात समुपदेशनाने बदली होईल आणि मग त्यानंतर या ठिकाणी हा करार पद्धतीचा शिक्षक नेमण्यात येईल. कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे संनियंत्रण हे केंद्र प्रमुखांचे असेल. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असेल. 15,000 रुपये एवढं मानधन नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून त्यांना दर महिन्यासाठी मिळेल आणि सदर बाबी होणारा खर्च हा जिल्हा परिषदेने त्यांच्या अनुदानातून भागवायचा आहे. उपसचिव तुषार महाजन महाराष्ट्र यांच्या सहीने सदरचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. अगदी अशाच प्रकारचा शासन निर्णय हा 20 पटसंख्येसाठी काढण्यात आलेला होता, मात्र 25 सप्टेंबरला शिक्षकांचे जे आंदोलन होत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आता हा शासन निर्णय बदलण्यात आला असून हा शासन निर्णय आता 10 पटसंख्येसाठी करण्यात आलेला आहे.